जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे पुढे काय होणार? आंदोलन नक्की होईल का? सरकार आडवे तर येणार नाही ना? अशा अनेक प्रश्नांचं वारं सध्या घोंगावत आहे. मधमाशांच्या पोळ्यातील एक एक माशी बाहेरून जशी डंख मारते तसे चित्र आजच्या आंदोलनाच्या बाबतीत निर्माण होताना दिसत आहे. छगन भुजबळ म्हणू नका. मंत्र्यांना गाव बंदी काय रे? महाराष्ट्र तुमच्या सात बाऱ्यावर लिहून दिला काय रे? गुणरत्न सदावर्ते म्हणू नका. मराठा आरक्षणाला विरोध असेल कारण ते 50% पुढचं आरक्षण आहे आणि ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण देता येत नाही कारण ते मागास ठरत नाही. गोपीचंद पडळकर म्हणून ओबीसीला खिंडीत गाठून त्याला मारून टाकायचं, त्याचं आरक्षण सगळं हिसकावून घ्यायचं. आरक्षणाला धक्का लागणार नाही एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला सर सकट तिकडं कुणबी प्रमाणपत्र वाटप करून द्यायची. आणि सध्या तर कळत नकळतपणे अजित पवारांनी पण यात उडी घेतली आहे. असंच आरक्षण द्या ते कायद्यात बसतंय का? आज समजून घेण्याची मनस्थिती मानसिकता विशेषतः मराठा समाजातल्या तरुण तरुणींची राहिलेली नाही. आता तर काय म्हणे, हेमंत पाटील या आरटीआय कार्यकर्त्याने शांततेच्या मोर्चाच्या विरुद्ध हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. बर, घटनेने जरी सर्वांना अधिकार दिला तरी कुठे विरोध करायचा हे सुद्धा समजणे खूपच महत्वाचे आहे. म्हणजे शांततेच्या मोर्चाची धास्ती सामान्य जनतेपेक्षा राजकारण्यांनीच जास्त घेतली आहे असे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. असे जरी असले तरी जरांगे पाटलांनी कधी भडक भाषण केले नाही. सर्वांनी शांततेमध्ये आंदोलन करण्यासाठी वेळोवेळी त्यांनी आवाहन केले. आंदोलन शांततेत होणार हे शब्द माझा तुम्हाला आहे, पण शांततेतच तुम्हाला आरक्षण सुद्धा मिळणार हा मराठा समाजाचा तुम्हाला आदर्श शब्द आहे. आणि तरंगे पाटलांचं चुकलं तरी कुठे? सरकारने जसा वेळ मागितला तसा त्यांनी वेळही देऊ केला, त्याप्रमाणे दोनदा उपोषणही मागे घेतले. मग असा प्रश्न निर्माण होतो की तुम्ही वेळ मागता ते कोणाच्या भरोश्यावर, कशाच्या आधारावर? का वेळ मारून नेता याचे उत्तर सरकारकडे आहे का? सरकारने वेळ मागितला का वेळ मारून नेली हे आता मराठा समाजाला 20 तारखेनंतर समजेल.